साहित्याला विश्लेषणात्मक साहित्य त्यांनी म्हटलं आणि कवितेला संश्लेषणात्मक साहित्य त्यांनी म्हटलं। ही महत्त्वाची गोष्ट आहे। सबनीसांनी ज्या विस्ताराने आदिवासी कवितांचा परामर्श घेतला त्या कवितांच्या संदर्भात देखील त्यांनी अनेकार्थ सूचकता ही कवितेचं वैशिष्ट्य आहे हे त्यांनी सांगितलं। त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट मला या ऐतिहासिक भाषणात सापडली, मी त्यांच्याकडून खात्री करून घेतली की हे तेच का ते म्हणाले होतेच। रामचरित मानस लिहिणाऱ्या संत तुलसीदासांबद्दल अनेक जाती जमातींच्या मनात अडी आहे आणि ती सार्थ आहे। महापुरुषांचे मूल्यांकन करणं आवश्यक आहे, ती सार्थ आहे। दोघांमध्ये त्यांनी काही जातींचा आणि स्त्रियांचा काहीसा अपमान केलेला आहे, मॅडम केला पण पुस्तकात तुलसीदासांची दुसरी बाजू मला कळली। तुलसी हाय गरीब की कभी न खाली जाय, मोहा ढोर चाम से लोहा भरम हो जाय। हे जे त्यांनी सांगितलं, एखादं जिवंत ढोर मारलं जात असताना जीवाच्या आकांतांनी जो आक्रोश होतो त्या आक्रोशातून एवढी शक्ती निर्माण होते की लोहाराकडे भाता झालेल्या त्याच्या चामड्याने लोखंड सुद्धा वितळत। हा संदर्भ तुम्ही दिलाय, हा संदर्भ उद्या संपूर्ण भारतामध्ये जाईल आहे याची मला खात्री आहे। इतकं आपलं ऐतिहासिक महत्वाचं वाचन आहे, त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो। या ठिकाणी डॉक्टर श्रीपाद सबनीस जे विद्यमान महाराष्ट्राचे एकमेव द्वितीय बाण्याचे विचारवंत भाष्य करणारे सर्व मान्यवर बंधू आणि विशेषतः अजित नाव आले या ठिकाणी त्यांच्या माझ्यावरती माझं त्यांच्यावरती प्रेम हे निमित्त नाहीये, मला त्यांच्याबद्दल आदर आहे। मी अतिशयोक्ती करत नाही, वस्तुस्थितीच सांगतो आहे। धर्माला अडगळ समजणाऱ्या एखाद्या ग्रंथाला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळू शकत, तर नवीन धर्माची मांडणी करणाऱ्या सुब्रमण्यांच्या धर्माला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार का मिळू नये असा प्रश्न आहे सरकारला। सरकारला मला आणखीन एक प्रश्न आहे, तुम्ही प्रस्तावित साहित्य संमेलनांना कोटी कोटी रुपये देता, द्यायला पाहिजे। आदिवासी साहित्य संमेलनांना सरकारकडून आजपर्यंत किती पैसे मिळाले आहेत मला नाही वाटत आहे। अर्थात आदिवासी राजा आहे आणि राजा कुणा कोणी भीर पडणार नाही हे महत्वाचं आहे, परंतु तरी काही प्रमाणात देखील त्याला मिळायला पाहिजे। अध्यापक आहेत, शिक्षक आहेत, पुढे ते मराठीत एम ए झाले, हिंदीत एम ए झाले, मराठी डॉक्टरेट झाले, एक माणूस इतकं सगळं करू शकतो। कदाचित आजपासून 100 वर्षांनी विचारवंत आणि समीक्षक वाद घालते की तुमराम एक होते की दोन होते की अनेक होते, इतकं त्यांचं साहित्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे, दंतकथा तयार होते, पण तुमराम एकच आहे। हिमालयाची जशी अनेक शिखर आहेत तशी साहित्याची आणि समीक्षेची अनेक शिखर आहेत। एक शिखरचं उद्घाटक म्हणून आपल्यामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर श्रीपाल सबनीस। बीबी पासून दबी पर्यंत म्हणजे डॉक्टर बीबी कुलकर्ण्यांपासून डॉक्टर दबी कुलकर्ण्यांपर्यंत हिमालयाच्या शिखराप्रमाणे समीक्षेची शिखर आहेत। डॉक्टर तुमराम हे देखील एक समीक्षेचं शिखर आहे। आदिवासी साहित्याचा तर तो माउंट एव्हरेस्ट आहे इतकं त्याचं महत्व मला स्वतःला वाटतं। या ठिकाणी उल्लेख झाला, त्यांनीच उल्लेख केला, त्यांनी एक पक्ष स्थापन केला 2005 मध्ये। खरं म्हणजे त्यांचं मन राजकारणात रमत नाही हे मला माहीत आहे,
आणि अलीकडचं राजकारण तर असं झालंय ते कोणाचंच मन त्या राजकारणामध्ये रमू नये. हा पक्ष असो नाही तर तो पक्ष असो एकमेकांशी अतिशय अभद्र भाषेत बोलून राहिलेले आहे पक्षाच्या नेत्यां कार्यकर्त्यांना म्हणणार असं मला स्वतःला वाटतं. अशी समीक्षा देखील व्यक्त करतो होणाऱ्या जेव्हा त्या पक्ष हे राजकारणी एकांगी आहे. याच पुणे शहरामध्ये चिरंजीव घोषणा उमटली होती राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे पण आजचा काळ असा आहे की राज्य करणे म्हणजे सूड उगवणे ईडीच्या माध्यमातून सूड उगवणे अशा प्रकारचं हे राज्यकर्ते एकमेकांशी श्रीपाल सरदेसांनी बरोबर सांगितलं सर्व समावेशता पाहिजे या ठिकाणी राजकारणी पुढारी काय करतात या पक्षाचे असोत किंवा त्या पक्षाचे असोत ते अशा प्रकारे वागतात. एक पक्ष आपल्यापासून टिपू सुलतानापर्यंतच पाठ्यपुस्तकातून उच्चारण करतो त्याला उत्तर म्हणून दुसरा पक्ष सावरकरांचं उच्चारण पाठ्यपुस्तकातून करतो. हे सुरत राजकारण आहे असहिष्णुता राजकारण आहे. अशा राजकारणामध्ये तुम्ही किती काळ रमाल याची मला शंका वाटते पण तरी देखील तुम्ही आदिवासींचा एक पक्ष घेऊन उद्या उभा राहणार आहात म्हणजे केवळ तुम्ही लेखक नाही संशोधक नाही केवळ संस्थापक नाही तर जर तुमच्या पक्षाला आपसातले मतभेदांचा शाप लागला नाही तोही पक्ष भारताचं उत्थान करू शकेल असं मला वाटतं. या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन झालंय त्यामुळे त्या पुस्तकाबद्दल बोलणं तर आवश्यक आहे. या पुस्तकात श्रीपाल सबनीसांनी काही प्रश्न विचारलेले आहेत राम वादळातील आणि त्याचे संदर्भ तुम्हाला दिलेले आहेत. नक्षलवाद आणि पोलीस यांच्या संघर्षात आदिवासींचं स्थान काय ते पुन्हा विचारतात. धर्मव्यवस्थेच्या भूलभुलैयात स्वतंत्र धर्माचं स्थान कोणतं सबनीस विचारतात. पोलीस त्यांनी आधी आजच्या भाषणात आपण सांगितलं पोलीसही आदिवासी आणि त्यात बळी जाणारे आदिवासी अशा प्रकारची त्यांनी चांगली मांडणी केली. नक्षलवाद हे एकेकाळी अतिशय महत्वाचं शोषण विरोधी शोषण 1948 मध्ये तेलंगणाच्या सशस्त्र संघर्षानंतर या संघर्षामध्ये कम्युनिस्ट पक्षाने 8,000 खेडी मुक्त केली रजाकारांच्या जुलमांपासून. त्या तेलंगण आंदोलनानंतरच 70 दशकातलं कलकत्त्याच्या इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन म्हणून नक्षलवाद होता. पण त्या नक्षलवादाचं आज काय झालेलं आहे क्लास वॉरचं कास्ट वॉर झालं वर्ग युद्धाचं जात युद्ध झालं आणि कास्ट वॉरचं पुन्हा घोस्ट वॉर झालं पिशाचे युद्ध झालं अशी घसरण नक्षलवादाची झालेली आहे. आदिवासी समाज हा एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाचं बळ होता आणि कम्युनिस्ट पक्ष एकेकाळी आदिवासी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला पक्ष होता. आज त्या पक्षाची अवस्था काय आहे आज एकमेकांच्या बाजूने दोघं आहेत का माझे मित्र विद्यार्थी मित्र नितीन गडकरी येतात खेदाने कुठे स्टेन नाही खेदाने मला म्हणाले होते कम्युनिस्ट पक्षाची आज अवस्था अशी झाली आहे की सूक्ष्मदर्शक भिंगातून तो पक्ष आज आपल्याला पाहावा लागतोय अशा प्रकारची कम्युनिस्ट पक्षांची अवस्था आहे.
आदिवासींचा कम्युनिस्ट पक्षांचा, त्यामुळे आपण नवीन पक्ष कदाचित कम्युनिस्ट पक्षाला कंटाळून किंवा निराश होऊन जर काढलं असेल तर ते महत्वाचं असं मला वाटतं. या ठिकाणी या पुस्तकात 11 लेख आहेत. या 11 लेखांना मी प्रस्तावना आहे. फक्त सिल्पा 37 वर्षाला येतले परीक्षण तो त्यांच्या या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आम्हाला दिलेल्या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहे. या पुस्तकामध्ये 11 लेख आहे. 11 लेखांचं हे पुस्तक, 280 पानांचं हे पुस्तक 180 रुपयाला मिळत आहे. आमच्या नागपूरकडच्या भागामध्ये एक पद्धत आहे की प्रकाशनाच्या दिवशी पुस्तक अर्ध्या किमतीमध्ये द्यायचं. आज आता माहिती नाही अर्ध्या किमतीमध्ये देतात की नाही, पण किमान सवलतीच्या किमतीमध्ये तरी ते पुस्तक आपण द्यायला पाहिजे. प्रस्तावना एक महत्व असतं मराठी साहित्यात. काही प्रस्तावना अतिशय गाजल्या. सावरकरांचा आपण उल्लेख केला की त्यांच्यात आणि दलित साहित्य या पुस्तकाला नारायण सुर्वेंनी लिहिलेली प्रस्तावना हा मराठी साहित्यातला एक शिलालेख होऊन बसला आहे. आपण ती वाचलेली आहे सुर्वेंची प्रस्तावना. तसेच 11 शिलालेख या प्रस्तावनेच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला मांडलेले आहेत. त्यात त्यांनी व्यंकटेश अत्रामांवर लिहिलेल्या प्रस्तावनात 1857 स्वातंत्र्य संग्रामातील 2 अज्ञात स्वातंत्र्य सेनानी शंकर शाह रघुनाथ आणि रघुनाथ शाह यांच्यावर लिहिलंय. तुमराम आणि ते उचलून धरलं हे 2 स्वातंत्र्य आंदोलनात बिरसा मुंडा पासून एक आदिवासींचं खूप मोठं योगदान आहे. इथे जाती जमातींचं असेल नाही, पण आदिवासींचं खूप मोठं योगदान स्वातंत्र्य संग्रामामध्ये आहे. ते त्याचा उल्लेख भूमरामांनी केलेला आहे. महाबिरसा नाटकाच्या बामन शर्मा यांच्या नाटकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी त्यांची पाठराखण केली आहे. त्यांची भूमिकाच हे पुस्तक लिहिण्या पाठीमागची त्यांची भूमिका दास्य दमन शोषण उपेक्षा अन्याय हे आदिवासींना दंश करतात त्या दंशांपासून वाचवणं हेच आमचं काम आहे. आपली भूमिका आहे प्रस्तावना. प्रस्तावनांनी पाठराखण प्रस्तावनकारांनी पाठराखणही केली पाहिजे. आणि मधून मधून ज्याप्रमाणे आज श्रीपाद समजीसांनी काही व्यक्त केले, विचार व्यक्त केले, त्याप्रमाणे मधून मधून लेखकाला भानावर देखील आणलं पाहिजे. तेही काम आपण केलं आहे. एका कादंबरीच्या प्रस्तावन एका कादंबरीच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्ताव आहेत. आपण त्या लेखकाला स्वागत असा इल्ला दिलाय की प्रधान या जातीवर आपण ही कादंबरी लिहिली. आदिवासी साहित्यातील पहिली कादंबरी आहे, परंतु या कादंबरीच्या मध्ये आपण आदिवासींवरचे अन्याय अत्याचार ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे होते त्या पद्धतीने कदाचित मांडले नाही. तुम्हाला म्हणजे आणखीन एक वैशिष्ट्य आहे, मराठी प्रमाणेच ते हिंदीमध्ये येणे आहे. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावनांमधून मधून मधून हिंदी अवतरण येतात ती अतिशय महत्वाची आहेत, मोलाची आहेत, विद्यार्थ्यांकरता अतिशय मोलाची आहे. त्यांच्या प्रस्तावना टाइमपास प्रस्तावना नाहीत. साहित्य टाइमपास असू नये हे त्यांचं म्हणणं आहे. साहित्य आदिवासी साहित्य लोकरंजनाचंही असू नये, आदिवासी साहित्य टाइमपासही असू नये. त्या प्रस्तावनेतला एक उतारा मला आवडला. अंधेर वहा है जहा आदित्य नाही, अंधेर वहा है जहा आदित्य नाही, मुर्दा है वह देश, मुर्दा है वह देश जहा साहित्य नाही. तो देश मेलेला आहे ज्या देशामध्ये साहित्य नाही. हा देश जिवंत आहे कारण रामायण महाभारतापासून तर आदिवासी साहित्यापर्यंत सतत साहित्य या ठिकाणी निर्माण होत आहे. पण त्या साहित्यिकांना साहित्यिकांचं मला असं वाटतं साहित्यिकांचा राजकारण्याचा 36 आकडा असावा. विधान परिषदेत जागा आपल्या माननीय भूतपूर्व राज्यपालांनी आणि आताच्या राज्यमध्ये भरलेल्या नाही. मला सांगण्यात आलं आजपर्यंत विधान परिषदेत जागा कोणासाठी असतात, समाजातील काही महत्वाच्या व्यक्तींसाठी असतात जे उद्घाटक म्हणून आहेत,
किंवा साहित्यिकांसाठी असतात, कलावंतांसाठी असतात, क्रीडापटूंसाठी असतात, ते काय करतात तेंडुलकरने तिथे जाऊन काय केलं राज्यसभेत जाऊन हा भाग वेगळा, हेमामालिनी काय केला भाग वेगळा, परंतु ते राखून असतात. पण आधीपासून समाजातील साहित्यिकांसाठी तुम्हाला महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये गेल्या 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, 60 पासून तर आज इतके वर्ष जवळजवळ 65-70 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी आदिवासी त्या ठिकाणी तुम्हाला साहित्यिक सापडला नाही. माझे दुःख, हे तुमचे दुःख आहे. मी उपेक्षा कशा प्रकारची केली जाते असो हा विषय मोठा आहे. कम्युनिस्ट पक्षाचाही विषय मोठा आहे, त्यामुळे तो विषयाचा मी आता विस्तार करत नाही. देवी आज दुपारी या ठिकाणी महत्वाचे परिसंवाद आहे. म्हणजे परिसंवादाच्या शीर्षकावरूनच मला वाटलं की हा परिसंवाद अतिशय प्रक्षुब्ध आणि वादविवाद युक्त होणार आहे, कारण आमचे त्या ठिकाणी आमचे मित्र बुराळे ते बोलणार आहेत. त्यांचं वादळी व्यक्तिमत्व आणि वादळी वक्तृत्व मी ऐकलेलं आहे सीबीएट बेरार महाविद्यालयात असताना. त्यामुळे दुपारचं या ठिकाणी परिसंवाद महत्वाचे वादळी परिसंवाद होणार आहे. त्यानंतर कविसंमेलन महत्वाचं होणार आहे, एका साहित्य